शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील हेल्थ एक्सपोला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. रविवारी देखील या प्रदर्शनीमध्ये हजारोच्या संख्येने शहरातील नागरिक गोळा झालेले होते. आरोग्याशी संबंधित बऱ्याच वस्तू या एक्सपोमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. स्वतःच्या आणि आपल्या परिवाराच्या स्वास्थ्यासाठी नागरिकांनी या एक्सपोला व्हिजिट द्यावी अशी अपील शंखनाथ परिवारातर्फे करण्यात येत आहे. शंखनाथ न्यूजच्या हेल्थ एक्सपोला 3 दिवस झालेले आहेत. आपण बघू शकतो की आता हळूहळू जे आहे त्या एक्सपोमध्ये नागपूरकरांची गर्दी जी आहे ती वाढत चाललेली आहेत आणि इथे विविध वस्तूंच्या ज्या आहेत ते स्टॉल लावण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत इथे आपण बघू शकतो की जैविक खतांची एक स्टॉल इथे लागलेला आहेत. ऑर्गेनिक जे चणे वगैरे आहेत ते इथे ठेवण्यात आलेले आहेत. नेमका हा स्टॉल कसा आहे आणि कशाप्रकारे लोकांच्या उपयोगात तो स्टॉलच्या वस्तू पडणार आहेत आपण जाणून घेऊया. आपल्या स्टॉलमध्ये काय काय वस्तू आहेत आणि कशाप्रकारे काय काम. आमच्या इथे प्लांट इम्युनिटी बूस्टर आहे जे घरच्या गार्डनसाठी सुद्धा आहे आणि आपल्याला शेतीसुद्धा इथे प्रॉडक्ट आहे. हे जे आहे हे आपण जर झाडाची वाढ नसेल होत फ्लॉवरिंग फ्रुटिंग होत नसेल तर त्यासाठी हे प्रॉडक्ट आपण यूज करू शकतो आणि याचा खूप छान छान रिझल्ट आहे आमचे. आणि इथे प्रत्येक स्टेटमध्ये आमचे डिस्ट्रीब्युटर आहे आणि शेतासाठी हे प्रॉडक्ट आहे आमचंवालं प्लांट इम्युनिटी बूस्टर आणि हे किचन गार्डनिंगसाठी आपल्यासाठी. जर आपण घरी गमले लावले असेल किंवा व्हेजिटेबल्स घेत असेल तर आपण हे खूप छान पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. गृहिणींना जे आहेत ते घरात गार्डनिंग करायला खूप आवडतं मात्र काही दिवसांनी आहे ते झाडं मरतात वगैरे, तर अशा लोकांसाठी काय प्रोडक्ट आहे? मरतात तर ते जर वाळलेलं असेल काही झाड काही प्रमाणात तर आपण हे वापरू शकतो आणि वगैरे डिसीज वगैरे आला असेल त्याच्यात काही न्यूट्रियंट्स नसेल भेटल त्या प्लांटला तर त्यासाठी न्यूट्रियंट्स आहे याच्यामध्ये. आणि ऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिकसाठी ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे हे. तुम्ही एकदा वापरून बघा, तुम्हाला स्वतः रिझल्ट मिळेल आणि खूप छान रिझल्ट आहे याच्यावाले. कशाप्रकारे हे वर्क कसं करतं? हे 330 ml घ्यायचं आहे आणि 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून झाडावरती स्प्रे करायचं आहे. यांनी झाडाची वाढ होते, झाडाचं फुलं येतात छान, फळं लागतात, अशा प्रकारे ते काम करतात. तर आपण बघितलं की ह्या एक्सपोमध्ये जे आहेत ते ज्या महिला ज्या गृहिणी ज्या आहेत घरात गार्डनिंगचं काम करतात त्यांच्यासाठी देखील सुंदर स्टॉल लागलेला आहे. अशा प्रकारचे विविध स्टॉल इथे लागले आहेत. आपण समोर देखील जाऊया आणि बघूया की कशाप्रकारे इथच्या स्टॉलमध्ये वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. तर शंकरनाथ न्यूजच्या हेल्थ एक्सपोमध्ये जे आहेत ते विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. आपण इथे बघू शकतो की निशा हर्बल प्रोडक्ट्सचे देखील इथे एक स्टॉल आहेत आणि विविध प्रकारच्या वस्तू ज्या आहेत त्या स्टॉलमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. कशाप्रकारे हे मानवी आरोग्याच्या आणि मानवी उपयोगाच्या ह्या वस्तू आहेत आपण जाणून घेऊया. मॅडम काय सांगाल, कशाप्रकारे आपला स्टॉल आहे? आम्ही निशा हर्बलतर्फे हा स्टॉल लावलेला आहे आणि आमच्या स्टॉलवर हेल्थ रिलेटेड सगळे प्रोडक्ट्स आहेत. त्यामध्ये सोप्स येतात, औषधं येतात, गोल्ड किट आहेत, फेशियल किट आहेत आणि सगळ्या प्रकारचे म्हणजे ऑइल्स पण आमच्याजवळ अवेलेबल आहेत. तरी सर्व नागपूरकरांनी, उद्या रविवार असल्यामुळे तसेही नागपूरकर आमच्या पाठीशी सदैव उभे राहिले आहेत, त्याचप्रमाणे याही वेळेस त्यांनी आम्हाला साथ द्यावी आणि निशा हर्बलला प्रतिसाद द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे. शंखनाथ त्या एक्सपोला पण प्रतिसाद द्यावा. सॅफ्रोजेल म्हणून आमचं जेल येतं, हे आपण चेहऱ्याला लावायला आम्ही देतो आणि याच्यामध्ये सॅफ्रॉनपासून तयार केलेलं हे जेल आहे. त्याच्यामुळे फेअरनेस, डार्क स्पॉट्स सगळे निघून जातात, चांगलं आहे म्हणजे रिझल्ट. हां, हर्बल प्रोडक्ट आहेत आपले सगळे, हर्बल प्रोडक्ट. हे आपलं केसर जेल आहे, सॅफ्रॉन जेल, आता सनस्क्रीम, मॉइश्चरायझर आणि फेअरनेस ह्या तिन्ही गोष्टीवर काम करतो आणि स्किनला नीट अँड क्लीन ग्लो आणतो पूर्ण. जसं आपलं सागरगोटी सिद्ध तेल आहे, याच्यामध्ये जॉईंटचं दुखणं, कमरेचं दुखणं, पाठीच्या मणक्याचं दुखणं, जसं बॅक पेन वगैरे असतो त्याच्याकरता हे हळूवार हलक्या हाताने मालिश करा, परिपूर्ण दुखणं परिपूर्ण निघून जाईल तुम्हाला. आपले म्हणजे कशा आयुर्वेदिक आहेत? हे टोटली आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत. नाही नाही, लहान मुलांपासून मोठ्यांना कुणालाही वापरायला द्या, साईड इफेक्ट कोणतेही होणार नाही. आपलं ॲलोव्हेरा प्लस हिना विथ कंडिशनर शॅम्पू आहे, याच्यामध्ये तुम्हाला केस झडणं, तुटणं, डँड्रप येणं, केसांची वाढ न होणे, हे केसांना ग्रोथ पण करतात.
जे आपल्या केसांना फाटे वगैरे फुटतात डँड्रफ असतो ते पण पूर्णपणे घालवतो आणि स्किन केसांचं टेक्स्चर पूर्ण वाढवतो। आपलं दुसरं आहे ब्रह्मकुमारी हेअर ऑइल, याच्यामुळे याच्यामध्ये आहे ब्राह्मी माका आणि भृंगराज याच्यापासून बनलेलं हे हेअर ऑइल आहे, याच्यामुळे केसांचे पूर्ण संरक्षण करतो। आपलं अँटी रिंकल क्रीम आहे, ही खास चाळीशीनंतरची आहे, रिंकल लिफ्ट आय सर्कल्स पूर्ण घालवतो आणि स्किनला टाईटनेस आणून ग्लो आणतो। D10 म्हणून आपली ही नवीन क्रीम लॉन्च झालेली आहे, याच्यामुळे पिगमेंटेशनचे डाग, आय सर्कल, पिंपल्स, डोळ्याखालचे जे काळे वर्तुळ हे परिपूर्ण घालवतो, स्किनला टाईटनेस आणतो आणि ग्लो पण आणतो। सर, आपण बघितलं की निशा हर्बलच्या ह्या स्टॉलमध्ये जे आहेत ते विविध प्रकारचे इथे जे आहेत वस्तू ठेवलेल्या आहेत, ह्या सर्व ब्युटीच्या म्हणा किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे आहेत अत्यंत उपयोगी ह्या वस्तू आहेत, त्यामुळे नागपूरकरांनी उद्या अवकाश असल्यामुळे इथे यावं आणि या स्टॉलमधल्या ज्या वस्तू आहेत त्या खरेदी कराव्या आणि याचा उपयोग करावा। अशाच प्रकारचे विविध स्टॉल जे आहेत ते इथे लागलेले आहेत, आपण समोर देखील जाणार आहोत आणि बघणार आहोत की कशा प्रकारचे स्टॉल आहेत आहे तो नागपूरकर घेत आहेत। आपण इथे बघू शकतो की इथे एक बांबूचा स्टॉल लागलेला आहे, विविध प्रकारच्या सुंदर आणि देखण्या वस्तू ज्या आहेत त्या बांबूच्या इथे बनवण्यात आलेल्या आहेत। कशाप्रकारे ह्या स्टॉलमध्ये कुठल्या कुठल्या वस्तू आहेत आपण विचारून घेऊया। हाँ जी, मैं ये सुनील देशपांडे जो लवादा में धारणी जिला में है वहाँ पे ये बांबू मतलब कोरकू भाषा के जो आदिवासी है उन्होंने ये चीज़ें बनाई हुई है, तो उनका जो बनाया हुआ जो प्रोडक्ट रहता है वो हम लोग यहाँ पे आके सेल करते हैं और इसके बारे में जानकारी दी जाती है कि वहाँ के लोग अभी विकसित हो रहे हैं और उनके लिए मतलब ये जो उन लोग बनाते हैं जो यहाँ पे बिकता है जो माल तो उसका पैसा उनको जाता है जिससे उनके घर की रोजी रोटी चलती है। जो बिल्कुल पढ़ाई लिखाई नहीं करते थे पर अभी 20-25 साल से उनका ये रोज़गार इतना विकसित हो गया है कि अभी उन लोग अच्छे अपने बच्चों को पढ़ा रहे हैं और अच्छा विकास कर रहे हैं उसमें। जी, डिमांड भी क्योंकि सिर्फ पहले के ज़माने में सिर्फ चावल वगैरह चुनने के लिए सूप यूज़ किए जाते, अभी देखिए जिसमें जैसे हर प्रकार का गिफ्ट देने के लिए भी हम यूज़ कर सकते हैं। जैसे डेली यूज़ में देखिए गर्म बर्तन रखने के लिए है, ये प्लांटर हो गया जिसमें मनी प्लांट गिफ्ट के लिए है ये आइटम, ये फ्रूट रखने के लिए, ये चाय वगैरह के लिए है और ये अपने गेस्ट लोगों को या अपने स्कूल में फंक्शन होता है इसमें मोमेंटोस है, इसमें 2-3 प्रकार के है। ज्वेलरी बॉक्स है, ये अपना फ्लावर पॉट है और ये भी अपना दिवाली के समय मतलब सब होममेड मतलब हाथ से बनी हुई ये चीज़ है सर। कल संडे है, अवकाश का दिन है, नागपुर के लोगों को किस तरह की अपील करेंगे आप? सर, मैं नागपुर के लोगों को अपील करूंगी कि ये आदिवासियों को आप और भी प्रोत्साहित कीजिए ताकि वो लोग और भी विकास कर सकें और उनके बनाए हुए से जो इनकम होगा उनके लिए अच्छा है, तो कृपया करके आप यहाँ पे विजिट करें। इथे आदिवासी लोकांसाठी देखील त्यांनी तयार केलेले जे आहेत ते बांबूचे खूप साऱ्या वस्तू ज्या आहेत ते इथे ठेवण्यात आलेल्या आहेत, खूप विविध प्रकारचे स्टॉल्स जे आहेत ते इथे लावण्यात आलेले आहेत, आपण इथे बघू शकतो। अजूनही काही स्टॉल इथे लावलेत आहेत, आपण समोर जाऊन बघूया की ह्या हेल्थ एक्सपोमध्ये अजून कुठल्या कुठल्या आणि नाना प्रकारच्या वस्तू ज्या आहेत त्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत। शंकराच्या हेल्थ एक्सपोमध्ये आहेत, आपण बघू शकतो नाना प्रकारचे स्टॉल इथे लागलेले आहेत, आरोग्याच्या दृष्टिकोनातून मानवी उपयोगासाठी असलेल्या वस्तू या प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत, विविध प्रकारचे स्टॉल आहेत आणि नागपूरकरांचा प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला या प्रदर्शनीमध्ये बघायला मिळतो आहे। इथे काही व्हिजिटर्स देखील आलेले आहेत आपण बघू शकतो। मॅडम, कसा लागला, कसं वाटलं? आम्ही पहिल्यांदाच आलो आहे नागपूरमध्ये, असं पहिल्यांदाच होतं आहे की एक हेल्थ एक्सपो आलेला आहे आणि आफ्टर कोविड असं हेल्थ एक्सपो असणं खूप गरजेचं वाटतं सगळ्यांना, तर त्यासाठी आम्ही इथे आलो आहे आणि आमचा एक्सपिरियन्स खूप छान राहिला आहे। आम्ही हे प्रोडक्ट घेतलं आहे, सध्या मी स्किनसाठी घेतलं आहे बिकॉज मी वर्क फ्रॉम होम करते आहे, तर मला असं वाटतं की मी बाहेर जाऊ शकत नाही जास्ती काही करायसाठी,
तो फॉर माय हेल्थ मी असं घेतलंय फॉर माय स्किन. तर सगळ्यांनी इथे यायला पाहिजे, एकदा एक विजिट द्यायला पाहिजे. खूप छान एक्सपिरियन्स आहे इथे, सगळ्यांनी इथे एकदा येऊन आपला एक्सपिरियन्स शेअर करायला हवं असं मला वाटतं. नागपूरमध्ये नेहमीच फॅशनचे म्हणा कपड्यांचे वगैरे जे एक्सपो लागत असतात, पण पहिल्यांदाच आरोग्याच्या दृष्टिकोनातून एखादा एक्सपो लागलेला आहे. तुम्ही इथे यायच्या आधी तुमच्या मनात काय विचार होता आणि इथे आल्यानंतर कसा अनुभव आला? यायच्या आधी असं होतं की मी याच्या आधी एक्सपो खूप फिरलेली आहे, तर सध्या मी आधीपर्यंत जे बघितलं ते सगळे मिक्स्ड एक्सपो राहिले आहेत. फर्निचर राहिलं आहे, कधी काही तुम्हाला फॅशनचं मिळून जाईल सगळं, इलेक्ट्रॉनिक्स मिळून जाईल. हेल्थ रिलेटेड कधी एक तुम्हाला एक्सपो भेटणार नाही, हे पहिला एक्सपिरियन्स आहे माझं फॉर हेल्थ एक्सपोचं. तर मला इथे खूप छान वाटलं, म्हणजे याच्या आधी मी असं कधी अटेंड केलेलं नाही आहे, फर्स्ट टाईम अटेंड केलं, मला छान वाटलं. सर काय सांगाल, कसा अनुभव आला आहे हेल्थ एक्सपोमध्ये येऊन आणि कसं वाटलं तुम्हाला? आम्हाला कुठून तरी इन्फॉर्मेशन मिळाली की बा इकडे यायचं. आम्ही प्रत्येक वेळेस कुठे ना कुठे जातो, पण आम्हाला वाटलं की इकडे येणं गरजेचं आहे, की ते शरीराच्या बाबतीत खूप सारे स्टॉल आहे, काही आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल. तर तेच आम्ही आलो तर थोडं चांगलं वाटलं इकडे येऊन. आणि असं प्रत्येकदा नाही होत, एकदा झालं तर तिथे जाणं गरजेचं आहे. आम्ही लोकांना तेच सांगू की या आणि व्हिजिट करा, इन्फॉर्मेशन मिळेल बस. आणि आम्ही हा प्रोडक्ट पण घेतला, दाखवून दे त्यांना. आपण बघितलं की या कशा प्रकारेचे जे व्हिजिटर्स आहेत ते किती आनंदी होऊन इथे जात आहेत. खूप जण इथे जे आहेत ते या स्टॉल्सवर व्हिजिट देत आहेत.